नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण नाणे बाजार बाजाराचे स्वरूप बाजाराची रचना त्याचबरोबर त्यामधील महत्त्वाचे उपबाजार याविषयी माहिती घेणार आहोत वित्तीय बाजारपेठांच्यामध्ये भांडवल बाजाराबरोबरच नाणे बाजार हा एक अत्यंत महत्त्वाचा बाजार असतो बर, महत बाजार या बाजाराविषयीची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत नाणे बाजार म्हणजे असा बाजार किंवा अशी बाजार यंत्रणा की ज्या यंत्रणेच्या माध्यमं अल्पमुदती म्हणजेच एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीच्या निधीची देवाणघेवाण केली जाते थोडक्यात हा अल्पमुदती निधीच्या देवाणघेवाणीचा बाजार असतो भारतीय नाणे बाजाराच्या बाबतीत पाहिल्यास आपणास भारतीय नाणे बाजाराची रचना ही दोन विभागामध्ये विभागलेली दिसेल की ज्यामध्ये ऑर्गनाइज्ड मनी मार्केट अँड अनऑर्गनायज्ड मनी मार्केट असे दोन विभागामध्ये भारतीय नाणे बाजार हा विभागल्याचे आपल्याला दिसून येईल ऑर्गनायज्ड मनी मार्केट म्हणजेच संघटित नाणे बाजार संघटित नाणे बाजार म्हणजे नाणे बाजारातील अशी बाजार व्यवस्था की ज्या बाजार व्यवस्थेवर भारतीय नाणे बाजाराची नियंत्रक संस्था म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पूर्ण नियंत्रण आहे आणि या बाजारातील सर्व व्यवहार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली पार पाडले जात असतात त्यास आपण संघटित नाणे बाजार म्हणजेच ऑर्गनाइज्ड मनी मार्केट असे आपण म्हणतो ऑर्गनाइज्ड मनी मार्केटमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका सहकारी बँका विविध प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज म्युच्युअल फंड कंपनीज व त्याचबरोबर अल्पमुदती निधीची गुंतवणूक करणाऱ्या विविध प्रकारच्या गुंतवणूक संस्थांचा समावेश असतो की ज्या संस्था किंवा बँका ह्या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली गुंतवणुकीचे व निर्गुंतवणुकीचे कार्य करत असतात म्हणजेच ज्या बाजार व्यवस्थेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण नियंत्रण आहे अशा प्रकारचा बाजार म्हणजेच संघटित बाजार त्याबरोबरच भारतीय बाजारामध्ये अनऑर्गनायज्ड मनी मार्केटचेही अस्तित्व आपण्यास अस दिसून येते की ज्यास आपण असंघटित नाणे बाजार असे आपण म्हणतो असंघटित बाजार म्हणजे असा नाणे बाजार किंवा नाणे बाजारातील अशी यंत्रणा की ज्या यंत्रणेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसत नाही त्याचबरोबर त्यामध्ये होणारे विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार हे कायदेशीर व नियमबद्ध पद्धतीने होत नसल्याचे दिसून येते अनऑर्गनायज्ड मनी मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घटक समाविष्ट असल्याचे आपल्याला दिसून येते यामध्ये प्रामुख्याने मनी लेंडर्स म्हणजेच सावकार लँडलॉर्ड म्हणजेच जमीनदार विविध प्रकारचे व्यापारी की जे कर्जांची देवाणघेवाण करतात त्याचबरोबर विविध प्रकारच्या निधी संस्था किंवा व्ही सी त्याचबरोबर चीट फंड्स आणि सरा हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनऑर्गनाइज्ड मनी मार्केटमधील महत्त्वाचे घटक आहेत आपणा सर्वांना परिचय आहेच मनी लेंडर लँडलॉर्ड्स ट्रेडर्स चीट फंड्स बी सी त्याचबरोबर सराफ यांच्याकडून दिल्या घेतल्या जाणाऱ्या कर्ज व्यवहारामध्ये अनेक वेळा अनियमितता असते त्याचबरोबर अनेक वेळा आर्थिक शोचनाच्या प्रकारे आपणास त्यामध्ये दिसून येतात की ज्या संपूर्ण व्यवहारावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण असल्याचे आपणास दिसत नाही आणि म्हणून यास अनऑर्गनायज्ड मनी मार्केट असे म्हणतात भारतीय नाणे नाणेबाजारामध्ये अद्यापही असंघटित बाजाराचे बाजारा अस्तित्व असल्याचे आपणास दिसून येईल तर विद्यार्थी मित्रो भारतीय नाणे बाजाराची विभागणी या दोन उपबाजार वेगवेगळ्या बाजारामध्ये या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येईल त्यानंतर आपण भारतीय नाणे बाजारामधील वेगवेगळे उपबाजार आणि त्यामधील वेगवेगळे अंतर्गत बाजार याची माहिती घेणार आहोत भारतीय नाणे बाजारामध्ये प्रामुख्याने डेट मार्केट म्हणजेच अल्पमुदती कर्जांचा बाजार हा एक अत्यंत महत्त्वाचा बाजार असून त्यामध्ये प्रामुख्याने कॉल मनी मार्केट नोटीस मनी आणि टर्म मनी या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारांचा समावेश होतो कॉल मनी म्हणजे जेव्हा कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्यामधील कर्जाची देवाणघेवाण ही एक दिवस इतक्या मुदतीची असते तेव्हा त्यास कॉल मनी किंवा मागणी देय कर्ज असे म्हटले जाते त्यानंतर दोन दिवस ते चौदा दिवस मुदतीच्या कर्जाची जी देवाणघेवाण केली जाते त्यास आपण नोटीस मनी म्हणजेच अल्पसूचना कर्जे असे म्हटले जाते की ज्याची मुदत दोन दिवस ते चौदा दिवस इतकी असते त्याबरोबरच चौदा दिवसापेक्षा अधिक मुदत असलेली त्याचबरोबर एक वर्षापेक्षा कमी मुदत असलेल्या कर्जास टर्म मनी असे म्हटले जाते भारतीय नाणे बाजारात किंबहुना सर्व प्रकारच्या नाणे बाजारात दिली जाणारी कर्जे ही जास्तीत जास्त एक वर्ष मुदतीची असल्यामुळे टर्म मनी मार्केटमध्ये चौदा दिवसापेक्षा अधिक मुदत असणारे आणि एक वर्षापेक्षा कमी मुदत असणाऱ्या कर्जांची देवाणघेवाण ही टर्म मनीच्या माध्यमातून केली जात असते तर या तिन्ही व्यवहारास डेट मार्केटमधील व्यवहार असे म्हटले जाते त्यानंतर भारतीय मनी मार्केटमध्ये बिल मार्केट्स हे अत्यंत महत्त्वाचे मार्केट्स असून त्यामध्ये प्रामुख्याने ट्रेझरी बिल्स मार्केट म्हणजेच टी बिल मार्केट ट्रेझरी बिल्स म्हणजेच भारत सरकारला अल्पमुदती कर्जाची व्यवस्था करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ज्या ट्रेझ ज्या बिलची विक्री करत असते किंवा सिक्युरिटीजची विक्री करत असते त्या सिक्युरिटीज ट्रेझरी बिल्स असे म्हटले जाते मराठीमध्ये आपण त्यास कोशागार हुंड्या असे आपण म्हणतो की ज्यांची मुदत ही प्रामुख्याने एक्क्याण्णव दिवस एकशे एक्क्याऐंशी दिवस व तीनशे चौसष्ट दिवस इतकी असते म्हणजेच भारत सरकारला जेव्हा अल्पमुदती कर्जाची आवश्यकता असते तेव्हा भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ट्रेझरी बिलची विक्री करत असते व मुदतपूर्तीनंतर त्याची पुनर्खरेदी ही केली जात असते त्यानंतर कमर्शियल बिल मार्केट कमर्शियल बिल मार्केट म्हणजे व्यापारी हुंड्यांचा बाजार व्यापारी हुंड्या म्हणजे जेव्हा दोन व्यापारी एकमेकामध्ये उधारीचे व्यवहार करत असतात त्या अशा व्यवस्थेमध्ये जेव्हा एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला रक्कम अदा करण्याविषयीचा जो लेखी आदेश देतो त्यास आपण कमर्शियल बिल किंवा बिल एक्सचेंज म्हणतो ज्यास व्यापारी हुंडी असे म्हटले जाते या व्यापारी हुंड्या बँकांच्याकडे वटवून त्याच्यावरती कर्जाची सुविधा देणं त्याचबरोबर वटवलेल्या हुंड्या आर बी आयकडून पुनर्वटवणूक करण्याचे व्यवसाय चालत असतो की या व्यवहारास कमर्शियल बिल मार्केटमध्ये अत्यंत महत्त्व आहे की ज्याच्या माध्यमातून बँकांना कमिशन व एक मोठा व्यवसाय प्राप्त होत असतो अशा प्रकारे भारतीय नाणे बाजारात ट्रेझरी बिल मार्केट व कमर्शियल बिल मार्केट असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बाजार दिसून येतात त्यानंतर भारतीय नाणे बाजारामध्ये सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट मार्केट हा एक अत्यंत महत्त्वाचा उपबाजार दिसून येतो की ज्यास सीडी मार्केट असे म्हटले जाते सर्टिफिकेट ऑफ डेपॉझिट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी परवानगी दिलेल्या बँकिंग व वित्तीय संस्था जेव्हा बल्कमध्ये ठेवी गोळा करण्यासाठी म्हणजेच मोठ्या रकमेच्या ठेवी गोळा करण्यासाठी जी प्रमाणपत्रे विक्रीस काढतात त्या प्रमाणपत्रास सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स असे म्हटले जाते त्याच्या देवाणघेवाणीचा व त्याच्या तारणावरती कर्ज व्यवहार करण्याचा एक मोठा बाजार या व्यवस्थेमध्ये उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येते की ज्यास आपण सर्टिफिकेट्स ऑफ डेपॉझिट मार्केट असे आपण म्हणत असतो त्यानंतर कमर्शियल पेपर मार्केट कमर्शियल पेपर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिलेल्या कॉर्पोरेट कंपन्या की ज्याने बल्क भांडवल उभे करण्यासाठी जे पथपत्र विक्रीस काढलेले आहे त्यास आपण व्यापारी पतपत्र किंवा कमर्शियल पेपर असे आपण म्हणतो की ज्याच्या आधारे या खाजगी कंपन्या सार्वजनिक जनतेकडून पब्लिककडून मोठ्या प्रमाणात निधी उभा करत असतात अशा प्रकारच्या पतपत्रास कमर्शियल पेपर असे म्हटले जाते त्याच्या देवाणघेवाणीचा बाजार म्हणजेच कमर्शियल पेपर मार्केट त्यानंतर इंटर कॉर्पोरेट डेपॉझिट मार्केट की ज्यास आय सी डी मार्केट असेही म्हटले जाते इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट मार्केट म्हणजेच एक उद्योग जेव्हा दुसऱ्या उद्योगाकडून डेपॉझिट्स ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्यास इंटर कार्पोरेट डेपॉझिट्स असे म्हटले जाते म्हणजेच उद्योगांतर्गत एकमेकाच्या निधीच्या गरजा भागवण्यासाठी एक उद्योजक दुसऱ्या उद्योजकाकडून डेपॉझिट्स घेत असतो म्हणजेच निधीच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांच्याकडून कर्ज घेण्याऐवजी दुसऱ्या उद्योजकांकडून डेपॉझिट ॲक्सेप्ट करण्याची ही जी पद्धती आहे त्यास आपण इंटर कार्पोरेट डेपॉझिट्स आपण म्हणतो या इंटर कार्पोरेट डेपॉझिटच्या देवाणघेवाणीचा स्वतंत्र बाजार भारतीय नाणे बाजारात अस्तित्वात असल्याचे आपल्यास दिसून येते त्याचबरोबर शॉर्ट टर्म सिक्युरिटी मार्केट की ज्यामध्ये अल्पमुदतीच्या कर्जरोख्यांच्या देवाणघेवाणीची व्यवस्था केलेली असते की ज्यामध्ये एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या सिक्युरिटीची खरेदी विक्री केली जात असते आणि म्हणून त्यास आपण शॉर्ट टर्म सिक्युरिटी मार्केट असे आपण म्हणतो आणि याबरोबरच भारतीय नाणे बाजारात एकोणीसशे सत्त्याण्णवपासून नव्याने विकसित झालेला एक महत्त्वाचा बाजार म्हणजे मनी मार्केट म्युच्युअल फंड मनी मार्केट म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्यांचे असे एक प्रॉडक्ट की ज्याची मुदत एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असते अशा म्युच्युअल फंड संस्था एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या निधीची देवाणघेवाण त्या युनिटच्या माध्यमातून म्युच्युअल फंड युनिटच्या माध्यमातून करत असतात की ज्याचे व्यवहार मनी मार्केटच्या नियंत्रणाखाली होत असतात आणि म्हणून त्यास मनी मार्केट म्युच्युअल फंड असे म्हटले जाते तर या पद्धतीने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपबाजार भारतीय नाणे बाजारामध्ये अस्तित्वात असल्याचे आपणास दिसून येईल यावरून आपणास भारतीय नाणे बाजारामधील संघटित नाणे बाजार असंघटित बाजार त्याचबरोबर त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँका वित्तीय संस्था व इतर बिगर संस्थात्मक कर्ज पुरवठा करणारे घटक या सर्वांची माहिती मिळालेली आहे त्याबरोबरच भारतीय बाजारामध्ये समाविष्ट असणारे डेट मार्केट बिल मार्केट सर्टिफिकेट्स ऑफ डेपॉझिट मार्केट कमर्शियल पेपर मार्केट इंटरकॉर्पोरेट डिपॉझिट मार्केट शॉर्ट टर्म सिक्युरिटी मार्केट व मनी मार्केट म्युच्युअल फंड या सर्व उपबाजारांची माहिती आपण यामध्ये घेतलेली आहे यानंतरच्या पुढील सेशनमध्ये आपण या सर्व उपबाजारामध्ये खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या दस्तऐवजांची तपशीलवार वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद